आणि मग त्या मांडीवर झोपल्या झोपल्या मग आज्याच्या खिशातून जर पैसे काढायचे असले तर मग त्याला सांगायचं, आजोबा मी तुम्हाला एक कोडं घालतो. मग आजोबांनी एक मुका घ्यायचा आणि सांगायचं, घाल ना, पण आजोबा तुम्हाला जर माझं कोडं नाही सुटलं आणि तुमच्यावर जर एक भेंडी झाली तर एक चॉकलेट द्यावा लागल. लक्षपूर्वक ऐका, पंख नाही पण उडतं, तोंड नाही पण बोलतं, पाय नाही पण चालतं, ह्या गावाहून त्या गावाला जातं बिना पंखाचं आणि बिना पायाचं, आणि तोंड नाही पण बोलतं आणि कधी शाळेत गेलेलं नाही पण साक्षर आहे. म्हणजे काय कोड आहे सांगा आजोबा. बरं इकडून सांगा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या ठिकाणी देवाच्या आणि भक्ताच्या मधली देवाणघेवाण सांगितलेली आहे. भक्त ज्यावेळेस भक्ती करतो ती तो भक्ती कशासाठी करतो आणि भगवान परमात्मा त्याच्यासाठी काय देतात, कारण या दोन्हीतला संबंध, भक्ती कशासाठी करावी लागते हे कित्येक लोकाला कळतच नाही. महाराज उगीचच शेजाऱ्यांनी भक्ती केली म्हणून भक्ती करायची, कुणी प्रतिष्ठेसाठी भक्ती करतं, कुणी अर्थार्जन मिळावं म्हणून भक्ती करतं, कुणी मानमान्यता मिळावी म्हणून भक्ती करतं. तर याच्याही पेक्षा काही काही लोक भक्ती करणारे आपल्याला एखादं पद मिळावं म्हणून भक्ती करतं. असे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं उद्दिष्ट आहेत भक्ती करण्याचे, पण हे सकाम भक्तीमध्ये हे मोडतच नाही महाराज. ही भक्ती भक्तीच नव्हे. म्हणून भक्ती म्हणजे नेमकं काय आहे असा जर विचार केला तर मी एकच गोष्ट सांगेल, ज्याची भक्ती केली त्याला ती भक्ती आवडली पाहिजे. हो, ज्याची भक्ती केली त्याला ती आवडली पाहिजे. त्याला जर ती भक्ती आवडत नसेल तर ती भक्ती व्यर्थ आहे. म्हणून आमच्या साधू संतांनी एका वाक्यामध्ये सांगितलं महाराज, हे चितोर भक्ती, हे चितोर भक्ती आवडती देवा, हे चितोर भक्ती आवडती देवा, हे चितोर भक्ती आवडती देवा, हे चितोर भक्ती आवडती देवा. Bye.
तुमची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची। त्यांनी संसाराची माया केली नाही पाहिजे। त्याच्यासाठी एक दृष्टांत सांगतो, जर पत्नी नांदायला आली तर ती नवऱ्याला प्रिय व्हावं असं वाटत असेल तर तिनं माहेराचं नाव काढायचं नाही। महाराज, माझ्या माहेरी असं आहे आणि तुमच्याकडं तसं आहे, माझ्या माहेरी हे असं आहे आणि तुमच्या इकडं असं आहे, असं म्हणलं की नवऱ्याचं बी डोकं उठतं, सासू सासऱ्याचं बी डोकं उठतं। तिला प्रिय व्हायचं असलं तर आपल्याकडचं हे फार चांगलंय बाई माझ्या माहेरापेक्षा, असं जर म्हणलं तर ती प्रिय होते महाराज सासर घरी। हो, आणि नवऱ्याला आवडन तसं तिनं वागावं, नवऱ्याला आवडन तसं तिनं नेसावं, नवऱ्याला आवडन तसं बसावं, नवऱ्याला आवडन तसं खावं, नवऱ्याला आवडन तसं राहावं। म्हणजे मग त्याच्या आवडीने आवडी इतरी, त्याच्यासाठी सगळं आवडलं पाहिजे। हो, तिला जरी आवडत नसलं तरी आवडून घ्यावं लागतं। हो, आता तिच्या नंदाचं शेंबड लेकरू तिला आवडतं का? जगातली कोणती बी बाई सांगा नांदणारी की तिला नंदाचं लेकरू फार आवडतं। अहो, ननंद शब्दाचाच अर्थ आहे जी आनंद होऊ देत नाही तिचं नाव ननंद, आणि तिचं लेकरू कसं आवडन बा? तिचं लेकरू आवडत नाही। हो, पण आवडून घ्यावं लागतं। जी माहेर घरी आवजावं बोलत नाही, भाऊजाईला बोलत नाही, भावाला बोलत नाही, आईला अरतुर बोलते, आनंदाच्या लेकराला तिला आवजावं बोलावं लागतं महाराज। हो, बसा ना बाळासाहेब पाटावर। आता ते बाळासाहेब म्हणण्याच्या लायकीचं नुसतं महाराज, पाय काडी मुडीन पोट नरसोबाची वाडी, नाकात शिंबुड आहे का शेंगडात नाक आहे त्याचाच मेळ लागा ना। हो, इकडून वाढला की आपल्या धरणाचा उजवा कालवा, इकडून वाढला की डावा कालवा। हो, आणि दोन्हीचा संगम पुढं होऊन जातो असा एक खट्या। हो, इथं हां ते शेंबड लेकरू काय आवडतं महाराज तिला, तिच्या माईला आवडतं म्हणून। हो, पण नवऱ्याला हिनं काही घोटाळा करू नये आणि नवऱ्यातन माझ्यात लावालावी करू नये म्हणून त्याच्याकरता तिला तिच्या खुशीसाठी आवडून घ्यावं लागतं महाराज। हो, अशीच भक्ती असते। तुम्हाला काही गोष्टी आवडत जरी नसल्या तरी पांडुरंगाला जर आवडत असल्या तर त्या गोष्टी आवडून घ्याव्या लागतात। देवासाठी आवड आहे। हो, त्याच्या आवडीनं आवड आहे, आपली आवड नाही। आपली आवड सासर घरी गेल्यानंतर दाखवायची नाही, तसं गळ्यात तुळशीची माळ धारण केली की आपली आवड कधी दाखवायची नाही महाराज, त्या मालकाची आवड पाहायची। हो, त्याला जे आवडतं ते, म्हणून हेची थोर भक्ते आवडते देवा, आणि संकल्पावी माया संसाराची, तिने तिच्या माहेरचा जसा त्याग करावा आणि तिकडचं काही शब्द काढू नये, तसं परमार्थ मार्गाला लागल्यानंतर संसाराची कुठलीच माया आणि कुठलंच प्रेम त्या भक्तानं दाखवू नये, त्याच्याशी एकनिष्ठ वागावं। विठ्ठल विठ्ठल एकनिष्ठ वागावं आणि काहीच न मागावं, हे जास्त महत्वाचं, काहीच मागायचं नाही। म्हणून ज्या शंकर भगवान परमात्म्याची आज महाशिवरात्रीचा उत्सव आहे महाराज, ते शंकर भगवान परमात्मा विष्णू परमात्म्याची रामाची भक्ती करतात, ते काही मागत नाहीत, काहीच मागत नाहीत। एक आणि दुसरी गोष्ट, ते किती अनन्य आहेत त्याच्यासाठी आमच्या साधू संतांनी शब्द वापरला भोळा। काय शब्द? देवाशी इतकी अनन्यत की त्यांना त्यांचा जीवसुद्धा आवडत नाही। शंकर भगवान परमात्म्याला पार्वती आवडत नाही आणि शंकर भगवान परमात्म्याला स्वतःचा देह आणि जीव पण आवडत नाही। हो, ठेवितो हा पायी
जीव थोडा, जीव सुद्धा कमी वाटतो इतका जीव त्याच्यावरती जर लावला तर व्यवहारामध्ये पती तिच्यावर प्रेम करतो. हो, म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी एका वाक्यात सांगितलं. महाराज काय सांगितलं? हो, बहु आवड अशी जीवा वासुनिया, कानडिया विठोबा कानडिया. हो, तुझी आन वाही नगा देवराया. आता जाता जाता सांगून जातो, ही देवाणघेवाण सांगतोय मी भक्तातली देवाची. हो, एके दिवशी नवीन लग्न झालेल्या हो नवरदेवानं रंगात आला त्यो येतो. हो, आणि घरात कुणीच नव्हतं आणि एकटीच बायको होती आणि ती भांडे घासीत होती. घासता घासता तिच्या दंडाला असा हळूच चिमटा घातला त्याने आणि एकदम तिला चिमटा झाल्यावर लागल्यावर ती खाली बघून भांडे घासीत होती, पण तिने असं वरी बघितलं आणि वरी बघितल्यावर नजरानजर झाली की ती लाजली अशी करून खाली. लाजल्याबरोबर त्यांनी तिला विचारलं की हे खरं सांग, मी तुला किती आवडतो. त्या नवऱ्यानं विचारल्यानंतर खरं सांग मी किती आवडतो, ती पुन्हा लाजली आणि काहीच बोलली नाही. मग ती बोलत नाही म्हणल्यावर दोन्ही दंडाला धरून तिला उचललं वरी आणि उभं केल्याच्या नंतर तिच्या दाढीला हात लावला आणि त्यांनी सांगितलं माझ्याकडं बघ. आणि मग तिने तिरप्या नजरेनं बघितल्यावर खरं सांग म्हणले मी तुला किती आवडतो. आणि मग तिने सांगितलं काय सांगाव बाई, किती आवडतात म्हणजे माझ्या जीवापेक्षा. ती म्हणली माझ्या जीवापेक्षा आवडतात, खरं सांग खरं काय. आणि मग तिने तिच्या त्याच्या गळ्याची शपथ वाहिली, सांगली तुमच्या गळ्याची शपथ, तुम्ही मला माझ्या जीवापेक्षा आवडता. ह्या नवरा बायकोतला खेळ ब्रह्मचर्य धारण करणाऱ्या ज्ञानोबाराईंनी स्वीकारला. आणि ज्ञानोबाराईला एके दिवशी भगवंतांनी विचारलं ज्ञानोबा मी किती आवडतो तुला. असं म्हणल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराज सुद्धा लाजले महाराज. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्याकडं पाहिलं आणि मग सांगितलं तुझी आन वाही नगा देवराया. गळ्याला हात लावला पांडुरंगाच्या आणि बहु आवड अशी जीवा पासुनिया कानडिया विठोबा कानडिया, बहु आवड अशी जीवा पासुनिया विठल विठल. आणि हे नवऱ्याला आवडतं महाराज अशी एकनिष्ठ भक्ती असावी. तसंच भोळा शब्दानं अनन्यत्व प्रतिपादन केलेलं आहे. आपल्याकडं भोळा म्हणजे येडपट असं समजलं जातं. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, आपण म्हणताना म्हणतो शिव म्हणजे भोळं दैवत आहे. अरे भोळं म्हणजे येडपट आहे का काय ते? हां, आपल्याकडं भोळा शब्दाचा अर्थ काय, ज्याला काहीच कळत नाही त्याला लोक भोळं म्हणतात, भोळसर आहे म्हणतात. पुन्हा त्याच्यावर सर शब्द लावतेत. काय शब्द लावतेत? भोळसर. हो, आता जे जे सर असतात ते काय, हो सगळे भोळसर असतात का? भोळसर म्हणजे वेडपट असा शब्द लावला जातो. तसा वेडपट नाही महाराज. अन्य आश्रयानाम त्यागोही अनन्यता, देवाशिवाय ज्याला काहीच आवडत नाही त्याला भोळा म्हणतात महाराज. भोळा शब्दाची व्याख्या आहे अनन्यत्व आहे. भोळा शब्दाची व्याख्या आहे त्याच्याशी एकनिष्ठ आहे. आमच्या जगद्गुरु तुकोबरांनी सांगितलं एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आम्ही विठोबाचे नाम, गावे आम्ही विठोबाचे नाम. आणि कापय काम नाही आता, कापे काम नाही आता, नाने कापे काम नाही आता. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम. आणि कापय काम नाही आता, कापे काम नाही. हो, एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि आनी कापे काम नाही आता, दुसऱ्या जवळ आमचं काही काम नाही. म्हणून एकनिष्ठता असावी लागते.
ती एकनिष्ठता। मग अशी एकनिष्ठतेने केलेली भक्ती असेल तर भगवान परमात्मा हो त्याच्यासाठी काही करतो महाराज। हो काही मागायचं नाही पण भगवंतानं दिल्याशिवाय राहायचं नाही। पती पत्नीच्या जीवनातली अशीच गोष्ट आहे महाराज। तिनं कधी नवऱ्याला मागू नये आणि त्यांनी त्याला दिल्याशिवाय राहू नये। शास्त्र असे ती जर पहाटच्या 4 वाजल्यापासून संध्याकाळच्या 12 पर्यंत त्याच्यासाठी आणि त्याच्या कुळातल्या लोकांसाठी जर बिना पैशाची आणि बिना पगारीची जर राबत असेल आणि एकनिष्ठेनं वागत असेल तर महाराज तिच्या अंगावर वजं होईल इतकं सोनं त्यांनी घातलं पाहिजे। माझं जर तुम्हाला कळत असेल तर आणि तिच्या अंगावरती नाही म्हणजे कळत असेल म्हणजे उद्याच्याला तुम्ही घालणारच आहे तर आणि हे सांगितल्यावर आमच्या माता भगिनी खुश होत्याला आहे का नाही। हो तुम्ही तिच्या अंगावरती घातलेलं सोनं पर असं लोक म्हणतील का हो ही दुसऱ्याची बायको आहे म्हणून। अहो तिच्या अंगावर श्रीमंती खरं सांगू का पुरुषाची श्रीमंती बायकोच्या अंगावर दिसली पाहिजे। तिच्या अंगावर जर दागिने असले तर त्याचं मोठेपण असतं नाही तर स्वतःच्याच हातात मोठमोठाल्या अंगठ्या आणि तिच्या गळ्यामध्ये फुटका मणी नाही। हो म्हणून तर काही काही आमच्या मगी भगिनी म्हणत असतात काय सांगा बाई हो अर्ध्याच्या पुढं जन्म गेला पण नाकातला काटा निघाला नाही। हो असं म्हणतात। तिनं म्हणू नये महाराज त्याच्यात नवऱ्याची आबरू जाते। तिनं म्हणू नये मागू नये तिनं हो पण त्यांनी मात्र घेतल्याशिवाय राहू नये। तसं आज तुकोबार आहे। हो आपल्याला जे मार्गदर्शन करतात श्रेष्ठ भक्तीचं मागायचं नाही पण भगवान परमात्म्याने दिल्याशिवाय राहायचं नाही। विठ्ठल 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 हो मागणं काही मागणे हे आमा अनुचित आणि वडिलाची रीत जाणत असो। घरामध्ये मोठी जाऊबाई जशी वागते तसं लहानीनं वागावं कारण ती मोठी आहे ती जशी वागली तसं तिनं वागावं हे श्रेष्ठपण आहे। तसं आमचे साधू संत जसे वागले तसं आम्ही वागावं महाराज। त्यांचा आदर्श ठेवून वागावं म्हणून त्यांच्यासारखं जीवन जगावं आणि त्यांच्यासारखं जीवन आम्ही वागावं म्हणून त्याच्याकरता देवभक्ताच्या मध्ये न सांगता घडलेल्या खुनेचा जो व्यवहार आहे त्या व्यवहाराची गोष्ट आमचे जगद्गुरू तुकोबारा या ठिकाणी सांगतात। हो त्या भगवान परमात्म्याने आमच्यासाठी काय केलं तर आमच्यासाठी भगवान परमात्म्याने एकच काम केलं ते म्हणत म्हणजे कोणतं ज्या संसाराचं कोडं होतं हो ज्या संसाराचं कोडं होतं ते संसाराचं कोडं पूर्णपणे नष्ट केलं महाराज। आता संसाराचं कोडं म्हणजे नेमकं काय आहे तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो संसाराचं कोडं म्हणजे आणि ते कोडं हो भल्या भल्याला पडतं। आता मुळामध्ये संसार म्हणजे काय आहे आणि त्याचं कोडं कोणतं आहे हो आणि संसाराचं कोडं काय आहे पहिल्यांदा कोडं समजून सांगतो तुम्हाला आणि नंतर संसार समजून सांगतो। कारण तुम्हाला एक गोष्ट चिंतनीय सांगतो महाराज कोडं हे कळत नसतं आणि कोड्याचा अर्थ एका बाजूला ठेवलेला असतो आणि पद एका बाजूला असतं हे सगळ्याला कळणार नाही। पद एका बाजूला म्हणजे आपण उच्चारलेला जो शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ त्या शब्दात नसतो तो बाजूला ठेवलेला असतो फक्त त्या शब्दाच्या वेदानं तो शब्द अर्थ आपण शोधायचा असतो त्याला कोड म्हणतात महाराज। फार कठीण असतं कोड। आता मी तुम्हाला सांगतो पूर्वीच्या काळामध्ये हो आजोबा आणि नातू ह्या दोघा जणांची गट्टी फार असायची फार गट्टी।
कारण बालपणामध्ये आईचा छंद, तरुणपणामध्ये बायकोचा छंद आणि म्हातारपणामध्ये नाताचा छंद असतो महाराज. हो, म्हणून नातू इतका आवडतो, इतका आवडतो की ते चक्रवाढ व्याज असतं, मुद्दल असतो मुलगा आणि त्या मुद्दलावरचं व्याज असतं नातू. म्हणून सावकारकी करणारी माणसं म्हणत असतात, यावर्षी जरा दुष्काळ आहे, तारांबळ आहे, तर मुद्दल राहू दे पण व्याज देऊन टाक. हो, बँका बी म्हणतात ना यावर्षी जरा थोडीशी हो तकलीफ आहे, पाऊस नाही, तर तुम्ही मुद्दल नका का देईनात पण व्याज देऊन टाका. म्हणजे तसं नातू म्हणजे व्याज असतं, व्याज. त्याच्यामुळं व्याजावर जास्त प्रेम असतं. जे म्हातारे त्यांनी मुलाला कधीच मांडीवर घेतलं नाही, खांद्यावर घेतलं नाही, ते म्हातारे 17-17 किलोचे कारटे खांद्यावर घेऊन दिवसभर उभे राहतात महाराज, पण ते थकत नाहीत. हो, 17 किलोचं कारटं खांद्यावर घेऊन उभे राहतात पण अर्धा किलोचा विनाकारण घेत नाहीत महाराज ते. हो, विनाकारण घेत नाहीत. कशामुळं घेत नाहीत त्यांची त्यांना माहिती, विना म्हणलं की त्यांना येणाच दिल्यासारख्या वाटतात महाराज. हो, म्हणून नातावर फार प्रेम. आणि पूर्वीच्या काळामध्ये नातवाचं, आता नातू खरं सांगू का, आता हो आजान ह्या गोष्टीच समाप्त झाल्यात महाराज. हो, टिकोबा टिकाय आणि विठोबा रुक्माय दोघंच असते तर. हो, आणि आता तर मायबापाला सोडून देऊन मजुरी करणारे लोक शहरमध्ये राहतात महाराज. कशामुळं तर पोहरायच्या शिक्षणासाठी. काही गप्पा हाणतात लोक. अरे तुझी ऐपत आहे का तिथं राहून भाड्यानं खोली करण्याची, पण नाही शहाणपण दाखवायचं. आणि मुलं तर शिक्षणाला म्हणजे कलेक्टरच्या परीक्षेसाठी नाही, हो एल के जीला. आणि मॅट्रिकच्या टाईमला तर हे माघारी येते, तर कारण त्याची फीस झेपतच नाही ना महाराज. असा उलटा जमाना चाललेला आहे. म्हणून पूर्वीच्या काळात आजोबाचं नाताचं फार प्रेम असायचं. म्हणून मी एक गोष्ट सांगतो, ज्या घरात आजा नाही त्या घरात मजा नाही महाराज. ज्या घरात आजा नाही त्या घरात मजा नाही, कारण आजाच खरी संस्कृती शिकवित असतो. आपल्या कुल परंपरेनं आपल्या घराण्याचा इतिहास सांगतो आणि आपल्या घराण्याची परंपरा सांगतो आणि आपलं घराणं पहिल्यापासून कसं वागत आलेलं आहे ते आजोबा सांगत असतात. आणि आजोबाकडं जडणघडण नातवाची करायची त्याच्याकडं असतो महाराज. जडणघडण कशी करायची ते नातक आजोबाकडं असतं. आणि पूर्वीच्या काळातले आजोबा महाभारत रामायण सांगायचे नाताला. आणि मग हो ते लेकरू बाहेर पडायच्या अगोदरच लेकराला महाभारत आणि रामायण कळायचं आणि त्याची संस्कृती वाढायची. हो, आता आज याला गचांडी दिली महाराज, गचांडी. हो, अर्धचंद्र. अर्धचंद्र कशाला म्हणतात, हे इथून इथपर्यंत असा जो आहे ह्याला अर्धचंद्र म्हणायचं. हो, आणि अर्धचंद्र म्हणजे हो त्याला गचांडी म्हणतात आपल्याकडं. आणि खूप गावरान भाषेमध्ये ह्याला बचक म्हणतात महाराज. आणि ह्या बचकीत ज्याची मान बसती त्याला बचाकण्या म्हणतात. हो, ज्याची मान त्याच्यात बसते त्याला बचाकण्या, त्याला अर्धचंद्र देऊन गचांडी देऊन बाहेर काढलेलं आहे. त्याच्यामुळं संस्कृती पूर्ण नष्ट झाली राजा. हो, म्हणून घरात आजा पाहिजे आणि आजी बी पाहिजे. आजी शब्दाचा अर्थ आहे वर्तमान काल. हो, वर्तमान काल, वर्तमान काल शिकवित असते आजी आणि भूतकाल शिकवत असतो आजा. म्हणून त्या घरामध्ये पाहिजेत आणि आजानं आजीनंच त्याला सांभाळलं पाहिजे. मला वाटतं ज्ञानोबार आहे, ज्ञानेश्वरी सांगत असताना सांगतात अहंकार तनुशी वालब पडले. अहंकाराचं तनूचं लग्न लागलं
त्यावेळेस त्या दोघास्तव झाला जन्मला ऐसा द्वंद्व मोह वाढिन्नला. हो, त्या ठिकाणी आणि मग तो आजाने वाढविला अहंकारे. हो, पहिल्यांदा अहंकाराचं आणि तनूच आपलं जे हो लग्न लागतं त्यांच्या ठिकाणी तो हो द्वंद्व आणि मोह निर्माण होतो. आणि तो द्वंद्व आणि मोह त्याला वाढवतं कोण? तर अहंकार नावाचा आजा वाढवतो महाराज. हो, त्यांना अहंकार नावाचा आजा वाढवतो हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. म्हणून त्याच्याकरता तुम्हाला गोष्ट चिंतनीय सांगतो की आजा आणि आजी घरामध्ये असणं हे भाग्याचं लक्षण आहे. हो, भाग्याचं. म्हणून दोघांनाच संसारामध्ये राहू नये. आणि दोघांना राहिलं तर दोघांच्या भांडणातून जर कदाचित काही उद्भवलं तर त्यांना समजून सांगण्याचं काम आजा आजीचं असतं. मी गोष्ट सांगत होतो, मग त्या आज्याच्या मांडीवर नातू लोळायचा महाराज, छानपैकी नातू लोळायचा. मग त्या आज्याची त्याची एवढी गट्टी असायची की आज्याची त्यांनी कधी मान पिळवायची, कधी मिशा वाढायच्या, हो कधी डोकं चोळायचं, कधी त्याच्या पाठीवर बसायचं, कधी कधी आज्याला रांगाय लावायचं आणि घोडं व्हायला लावायचं. किती लाड आहेत महाराज हे. आणि घोडं झाल्यानंतर त्यांनी पाठीवर बसून त्याला झाझ्या म्हणायचं. हो, आणि ते आज्यानं सगळं करायचं महाराज. कधी कधी पाटकुळी घ्यायचं आणि पाटकुळी घेऊन फिरत राहायचं आणि मग म्हणायचं पोत घ्या पोत. हो, असं म्हणायचं. हे लाड आज्याचे आणि आज्यानं ते लाड पुरवायचे. आणि मग त्या मांडीवर झोपल्या झोपल्या मग आज्याच्या खिशातून जर पैसे काढायचे असले तर मग त्याला सांगायचं, आजोबा मी तुम्हाला एक कोडं घालतो. माझी गोष्ट कुठे चालली आहे? तर मी तुम्हाला आजोबा एक कोडं घालतो. मग आजोबांनी एक मुका घ्यायचा आणि सांगायचं, घाल ना घाल. पण आजोबा तुम्हाला जर माझं कोडं नाही सुटलं आणि तुमच्यावर जर एक भेंडी झाली तर एक चॉकलेट द्यावा लागल. मग आज्यानं म्हणायचं, देईन ना, पण मी तर तसं तुझं कोडं सोडविणारच. पण नाही सुटलं तर तुला मी नक्की चॉकलेट देतो. बर, मग कोडं रोज तेच असायचं, नवीन काही नाही. पण आज्याला पैसे तर द्यावा लागतेतच ना. हो, मग आज्याला पैसे द्यावा लागतेत म्हणून असे देणं काय आणि कोड्याच्या निमित्तानं देणं काय? कारण ते लेकरू खुश होतं आणि त्याची खुशी म्हणजे आजोबाची खुशी असते, आनंद असतो. मग त्यांनी आजोबानी सांगायचं, घाल घाल कोड. आणि मग त्यांनी पाठीवर पडायचं, मिठी मारायची आणि मग कानात हळूच त्यांनी सांगायचं, सुभर लाह्या आणि बंदा रुपाया सांगा. आजोबा म्हणायची, मला काही येत नाही गड्या. काय काय म्हणलास तू? काही नाही, सुभर लाह्या आणि बंदा रुपाया. आता तुम्ही सगळे आजोबा आणि मी तुमचा नातू. लोक म्हणते फार घोडमा नातू आहे. तुम्ही माझे आजोबा आणि मी तुमचा नातू, कारण त्याच्याशिवाय तुमचं माझं प्रेम जमणार नाही महाराज. म्हणून तुम्ही आजोबा आणि तुम्हाला मला चॉकलेट द्यायचं असेल तर कोडं सोडवायचं. म्हणून मी सांगितलं की सुभर लाह्या आणि बंदा रुपाया. म्हणजे काय कोड आहे सांगा आजोबा? बरी इकडून सांगा. चांदण्या आणि चंद्र. हो, इकडून सांगितलं बघा, ह्यांची बूज राखली त्यांनी. हो, म्हणजे मला चॉकलेट ह्यांच्याकडून मिळू दिलं नाही त्यांनी. हे का नाही? आणि इकडची माणसं त्यांना येत होतं पण ते दबले जरशी. कारण कशामुळं दबले? कारण त्यांच्या घरवाल्या इकडं आल्यात ना.
त्याच्यामुळे तिला माणसं दबत येत हो, असे चोपत आहेत ना, घाबरत आहेत तिला की तिच्या देखता कसं बोलाव म्हणून घाबरत आहेत बिचारे. हां पण घाबरू नका तसं तुम्ही, मी आहे ना तुम्हाला, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे, घाबरायचं नाही. तुम्हाला जर तिने कीर्तन झाल्यावर हनुमार सुरू केलीच तर मी पळून जाऊ शकतो. घाबरू नका तसं तुम्ही, हो मी आधार देतो तुम्हाला. ते आमच्या ताईनं तिकडून फार सुंदर तऱ्हेचं सांगितलं, सुभर लाहे आणि बंदा रुपया, आणि मला चॉकलेटला मुकवलं, चॉकलेट नाही मिळत आता मला. आता मी दुसरं सांगतो पुढचं, थोडंसं मोठं कोडं सांगतो. पंख पंख नाही पण उडत, तोंड नाही पण बोलत, पाय नाही पण चालत, आणि कधी शाळेत गेलं नाही पण साक्षर आहे. आता चॉकलेट दिल्याशिवाय भागत नाही तुम्हाला. घड्याळ ते तिथाली तिथं फिरतं पण बोलत नाही, आणि आता काही बोलणारी बी जरी घड्याळ असले तरी ते बिनपंखाचं उडून जात नाही. लक्षपूर्वक ऐका, पंख नाहीत पण उडत, तोंड नाही पण बोलत, पाय नाहीत पण चालत, ह्या गावाहून त्या गावाला जात बिना पंखाच आणि बिना पायाच, आणि तोंड नाही पण बोलत, कधी शाळेत गेलेलं नाही पण साक्षर आहे. बोला. मन नाही, बाळांनी सांगितलं मन नाही. अजून कुणाला सांगता येतं सांगा, 100% मार्क घ्या आणि परीक्षेच्या दिवसात पास व्हा. काय म्हणली ताई, बिमार विमान? विमान नाही, विमान बी नाही, विमान बोलत नाही. चला जाऊ द्या. घड्याळ बी नाही. शाब्बास, पत्र कुणी सांगितलं ते पत्र, शाब्बास. वा वा ताई, उठून उभा राहा, तुम्हाला 100% मार्क. वा वा वा, छान पैकी ताईने उत्तर सांगितलं. पत्र लेटर बसा ताई. हा काही का असना श्रोते माझ्या पुढं हुशार आहेत याचा मला आनंद वाटला. हो पत्र, महाराज पाय नसताना इकडून तिकडं जातं, ऐका नाही, आणि बिना पंखाचं उडत जात दुसऱ्या गावाला, दुसऱ्या देशाला, आणि तोंड नाही पण इकडची वार्ता सांगतो का? नाही सांगत. आणि कधी शाळेत गेलेलं नाही पण त्याच्यावर अक्षर आहेत महाराज. हो अक्षर आहेत त्याच्यावर, म्हणून अक्षर आहेत, साक्षर आहे ते. शाळेत कधी पत्र गेलं नाही पण साक्षर आहे, आणि तोंड नसताना इकडची वार्ता सांगतं. हो छानपैकी वार्ता, इकडची गोष्ट तिकडं सांगतं ते, आणि बिना पंखाचं बिना पायाचं उडून जातं. आता पत्र राहिलेच नाहीत महाराज, आता मोबाईल निघालाय. हो आता पत्र लिहायचा विषयच राहिला नाही, आता मोबाईल निघाला. आणि मोबाईल बी हो महाराज, हॅलो की तिकडं हॅलो. हो पूर्वीच्या काळात ते एक इस्टिमेट असायचं, आणि नवीन ते फोन निघाला. आणि मी एका घरी थांबलेलो होतो, आणि देवपूजा करता करता ते टुर्र टुर्र वाजायला लागलं की त्या आजोबाला सांगितलं, आजोबा ते उचला म्हणल्यावर त्यांनी सगळंच ते इस्टिमेट उचललं. मी म्हणलं आजोबा तसं नाही, सगळं नका उचलू, त्याच्यावरचं जे दांडक आहे ना ते असं. हो ते म्हणलं दांडक म्हणजे दांडक कुठं येतं? मी म्हणलं ते फावंड वाकडं. हो ते उचला, त्यांना लावताचं फावंड माहिती होतं म्हणून त्यांनी उचललं. ते उचलल्यावर सांगितलं त्याच्यात बोला म्हणल्यावर ती बोलायची बाजू त्यांनी वरी केली, ऐकायची बाजू कानाला लावली अशी करून. हो असं म्हणल्याबरोबर ते असं ऐकायचे आणि पुन्हा असं हलवायचे ते, आणि पुन्हा असं वर करायचे आणि पुन्हा कानाला लावायचे. 4-5 वेळेस म्हणलं आजोबा बोला ना. नाही हो म्हणले महाराज,
ते तिकडून कुणीतरी नुसतं हॅलो म्हणतंय, हॅलो म्हणतंय, आता मी कुठवर हलू, आता सगळं फोनचा आंब्याच्या कोळीत बोलतेत महाराज लोक, आता तरी ते मोठमोठाले हो निघालेत फोन, नाही तर एवढी एवढीच आंब्याची कोळी तितक्यातच बोलत होते लोक, हो एवढी सुधारणा झालेली आहे, हो प्रगती झालेली आहे। म्हणून पूर्वीच्या काळात पत्राचं आता मला असं वाटतं पत्राची आता जवळजवळ पोस्टाची गोष्टच समाप्त झाली महाराज, आता पत्र येतच नाहीत आणि कुणी कुणाला पत्र पाठवित नाही, म्हणून पत्र हे कोड हो मी तुम्हाला सांगितलं जसं इतक्या लोकाला कोड पडलं कोड हो, पण ते आमच्या ताईनं उघडलं ते कोड हो, असा कुणीतरी एखादा कोड उघडणारा असतो, तसं या संसाराचं कोड पडलं आमच्या जगद्गुरु तुकोबा रायला, आणि ते संसाराचं कोड कुणीच उकलीत नाही, त्यावेळेस मी केलेल्या भक्तीचा परिणाम निस्पृह अवस्थेत काही न मागता माझ्या भगवान परमात्म्यांनी माझं कोड जीवनातलं उकललं आणि मला काय दिलं ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, भव सिंधूचे काय कोडे, भव सिंधूचे काय कोडे, सिंधूचे काय कोडे, भव सिंधूचे काय कोडे, सिंधूचे काय कोडे, हा भव सिंधू त्याला भवसागर म्हणतात, हा जीवनामध्ये कोड निर्माण करतो महाराज, हो तो दिसायला तर तुम्हाला कुठंच दिसणार नाही, भवसागर भव सिंधू असा जो आहे, तुम्ही भारताचा नकाशा जगाचा नकाशा जर पाहिला तर तुम्हाला अटलांटिक महासागर पाहायला मिळेल, पॅसिफिक महासागर पाहायला मिळेल, हो बंगालचा उपसागर पाहायला मिळेल, हिंदी महासागर पाहायला मिळेल, अरबी समुद्र पाहायला मिळेल, समुद्र धुनी पाहायला मिळेल, तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या खाड्या पाहायला मिळत्याल, आणि वेगळे वेगळे मोठे तांबडा समुद्र, हो पांढरा समुद्र, समुद्राचे वेगळे वेगळे रंग आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वेगळे वेगळे समुद्र आहेत महाराज,
हे सागर आहेत, पण तुम्हाला भवसागर कुठंच दिसायचा नाही, कुठंच नाही. का नाही? तर त्याचं कारण आहे, जगतात त्याला सिंधू म्हटलं, त्याला नदी म्हटलं, पण त्याच्यात पाणी नाही महाराज. हो, बिना पाण्याचा हा सिंधू सागर आहे, बिना पाण्याचा. भगवान परमात्म्याने त्याला माया नदी असं म्हटलेलं आहे. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया. हो महाराज, ती इतकी दुरत्यय आहे की इतकी आहे की भगवान परमात्म्याच्या या श्लोकावरचं ज्ञानोबा राहिले लिहिलेलं जे भाष्य आहे ते अवश्य वाचा. मोठमोठाल्या लोकांचे खलाळामध्ये वाहून गेले या भवसागरामध्ये. हो, भवसागरात काय काय कोण कोण गेले, कुणी कुणी कशा कशाच्या महाराज तराने केले, कुणी मोठमोठाले जहाज बांधले, कुणी मोठमोठाले हो पाहुणारे, पट्टीचे पाहुणारे सुद्धा ते काठाला लागले महाराज. हो, इतके की खूप ही माया नावाची नदी हा संसार फार कोड निर्माण करतो महाराज, जन्म मरणाचं कोड निर्माण करतो. आता संसार म्हणजे दोन प्रकारचा आहे, हा जगतरूपी संसार याला समेष्टी संसार म्हणतात, आणि एक व्यष्टी संसार म्हणजे देह. देह हा संसार आहे महाराज, पण त्याचा विचार करायला गेल्यानंतर हो हा देह त्रिकाला बाधित सत्यत्वाच्या बाबतीमध्ये टिकत नाही. कारण एका क्षणाला एक डोळ्याचं पातळ हवेपर्यंत हा देह पहिला राहत नाही आणि दुसरा लगेच तयार होतो. म्हणून आपण मरतोत महाराज, किती वेळा मरतो आणि किती वेळा जन्मतो. बारकाव्यानं विचार केला तर आमच्या नाथ महाराजांनी सांगितलं, एक तासा माझी कोटी वेळा सृष्टी. हो, एका तासात. आता अतिवेगानं पंखा ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस तो पंखा आपल्याला स्थिर वाटतो, त्याचे पाते दिसत नाहीत. अतिवेगानं फिरतो म्हणून स्थिर वाटतो. तसं तुम्ही आम्ही आपल्याला स्थिर आहेत आहा असं वाटतो, पण महाराज जे जन्मलेल्या काळात आपण होतो ते आज नव्हेत. हो, तोची देह नव्हे दुजा. हो, तोच आपण जन्मलो त्यावेळेसचे नाहीत. आणि तुम्हाला सांगतो, कीर्तन संपल्यानंतरचे तुम्ही ते नाहीत. हो, ही बुद्धी बुद्धी थोडीशी खर्च करा. हो, आपल्याला मोटारीतून येणारं पाणी दिसतं नळाचं किंवा पाईपचं, ती धार दिसते, आणि त्या धारीमध्ये तुम्ही असं पाणी वंजळ घेतली आणि पाणी प्यालात, तर पाणी प्याल्याच्या नंतर तुम्ही म्हणता त्याच धारेचं मी पाणी पेलो. नाही, तुम्ही घेतली त्या टाईमला तुमच्या वंजळीत आलं ते पाणी वेगळं आहे, आणि तोपर्यंत त्या पाईपलाईनीतून पाणी निघून गेलं ते वेगळं आहे. कारण ती अखंड धार असल्यामुळे, पाण्याला पाण्याचे कण चिकटलेले असल्यामुळे ते पाणी रेटून पुढं गेलं. तुम्ही ज्या धारेचं पाणी घेतलं ते पाणी राहिलं नाही, पण म्हणताना म्हणतो आम्ही त्याच धारेचं आम्ही पाणी पेलो. पण पहिलं ज्या वेळेस वंजळीत पाणी आलं ते पाणी वेगळं आहे, आणि त्या धारेचं पाणी वाहून गेलेल्याचं वेगळं आहे. तसं तुमचं आमचं जीवन हे पहिलं वेगळं आहे, आत्ताचं वेगळं आहे, आणि 15 मिनिटांनी 10 मिनिटांनी वेगळं आहे. म्हणून आपण स्थिर नाहीत महाराज, आपण सारखे वाहतोत. वाहनं चालू आहे, आणि इतकं वाहनं चालू आहे वेगानं की एका तासात कोटी वेळा आपलं वाहनं चालू आहे. म्हणून आपण नुसतं मरायचं काम करतोत महाराज. हा देह तो नव्हे, इतकी बारकावा आहे. म्हणून त्याच्याकरता आमच्या साधू संतांनी सांगितलं की ह्या देहाचं कोडं त्याला व्यष्टी कोडं म्हणतात, आणि एक समेष्टी कोड आहे, हे जगताचं कोड आहे. आणि त्या कोड्याचा विचार जसा ज्ञा आमच्या तुकोबराईनं केला, भवसिंधूचे काय कोडे, हो दावी वाट चाले पुढे, तसाच भगवंताला प्रश्न केला अर्जुनानं, आणि त्यालाही कोड निर्माण झालं महाराज अर्जुनाला.
आणि अर्जुनानं देवाला सांगितलं, देवा एवढा गाढा आणि आफाट ययाचा कोण करील शेवट? म्हणले हे बाप जन्माला आला, मुलगा जन्माला आला, नातू जन्माला आला, हे असं चाललेलं आहे, त्याचा पूर्व भाग कोणता आहे आणि त्याचा शेवट कोणता आहे, आणि या जगताचा सरते शेवटी शेवट कोण करील? मन कोडं पडलं अर्जुनाला. त्यावेळेस अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं, काय रे अर्जुना, नको त्या गोष्टीचा उगचच विचार करतोस, अरे जी गोष्ट झालीच नाही त्याचं कोडं पडायची काय गरज आहे तुला? आगा जे झालेची नाही तयाची वार्ता पुसशी काही, प्रपंच एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता, आणि पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना, त्याचा विचार कशाला करायला लागला असतो? अरे भक्ती कर, मी आहे ना त्याचा विचार करण्यासाठी. खोट्या गोष्टी महाराज जीवनामध्ये आपल्याला कोडं निर्माण करतात, म्हणून अर्जुनाला पडलेलं कोडं त्याच्यासाठी एक दृष्टांत सांगतो महाराज तुम्हाला. म्हणजे अर्जुनाचं कोडं जसं निरर्थक आहे, तसं देहाचं कोडं निरर्थक आहे, आणि आमच्या जगद्गुरु तुकोबारायला हे दोन्ही बी निरर्थकाची व्यवृत्ती करायची आणि निरर्थकाचा निराश करायचा. देहाच्या निराशे पाविजे या ठाया, आणि असा निराश केला की जगद्गुरु तुकोबारायला सांगायचंय आता कोडं शिल्लक उरत नाही, कारण भवसिंधूच नाही आणि खोट्या असलेल्या सागराच्या ठिकाणी हो खोटं जे आहे ते सगळं खोटं आहे, हे खोटं आमच्या जगद्गुरु तुकोबारायला सांगायचंय. त्याच्यासाठी एक दृष्टांत सांगतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक कोकणामध्ये श्रीमंत घराण्यामध्ये आमची मराठवाड्यातली मुलगी दिली. श्रीमंत घराणं कोकणातलं आणि इकडी मुलगी मराठवाड्यातली दिली तिकडं. आणि योगायोग असा झाला, नाही कोकणातली मुलगी दिली मराठवाड्यामध्ये, मराठवाड्यातली नाही कोकणातली मुलगी दिली मराठवाड्यामध्ये, आणि ती मुलगी दिवाळीच्या सणाला माहेर घरी गेली. कारण शक्यतो पूर्वीच्या काळात महिला मंडळी दिवाळीच्या सणाला जातच असत, कारण आमच्या जगद्गुरू तुकोबारायांनी सांगितलं बघा, दिवाळीचा मोळा लेकी असावली, दिवाळीचा मोळा लेकी असावली, हो पहा तसे वाटुली माहेरीची. मग त्या कोकणातली मुलगी इकडं दिल्यानंतर दिवाळीच्या सणाला तिकडं गेली. आता मी प्रश्न विचारतो, दिवाळीचा सण किती दिवसाचा असतो? किती दिवसाचा? 5 दिवसाचा. किती दिवसाचा असतो? 5-10. खरंच राजाला दिवाळी माहीत नाही राव, मला वाटलं दिवाळी माहिती होईन, पण दिवाळी माहीत नाही राजाला. तुम्हाला सांगतो राजा हो, दिवाळी 5 दिवसाची नाही 6 दिवसाची असते, कारण वसुबारसेच्या दिवशी दिवाळी सुरुवात होते. वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज, किती दिवस गेले? 6 दिवस. आता ज्या दिवाळीला जात्यात त्यांनी ध्यानात ठेवायचं. आणि आपल्या हिंदू धर्माचा सण आपल्याला माहिती पाहिजे किती दिवसाचा आहे म्हणून. हो लोक आपापल्या सणाला खूप महाराज जागे येत आणि आपले लोक झोपलेले आहेत महाराज. सण येतात आणि सणासण निघून जातात, आणि नुसते आपण पोळ्यान करंजन लाडून सटकून हाणतो असे चाललेलं आहे. असू द्या, दिवाळीच्या सणाला मराठवाड्यातून मुलगी कोकणामध्ये दिवाळीच्या सणाला आली, आणि ती 5-6 दिवस 7-8 दिवस
उनेपुरी राहिली आणि राहिल्याच्या नंतर हो तिचा नवरा तिला न्यायला आला. आल्यानंतर आता ती फोर व्हीलर गाडी इकडे श्रीमंताच्या घरी दिलेली आणि तिकडे बी श्रीमंताची, दोन्ही बी श्रीमंत कुटुंब. आणि ती मुलगी हा मुराळी गेल्याच्या नंतर योगा योगानं त्या गाडीमध्ये हो तिचे मालक गाडी चालवायचे आणि ती माग एकटीच होती म्हणून तिनं आईला सांगितलं, आई येतेस का माझ्याबरोबर माझं सासर पाहायला. कारण तिच्या हो मुलीच्या बापानं भावानं सगळ्या जणांनं पाहिलं होतं पण आईनं पाहिलं नव्हतं. आता विभाग वेगळा आहे, तो कोकणाचा भाग आहे, हा मराठवाड्याचा भाग आहे, म्हणून तू पाहिला चल म्हणली माझं सासर. असं म्हणल्यानंतर ती मुलगी म्हणली, म्हणल्यानंतर ती म्हणली, अगं तू म्हणली म्हणून लगेचच मला निघायचं नसतं, हो मला माझ्या मुलाला विचारावं लागेल. कारण स्त्रीचं जीवन हे पारतंत्र्यात असतं. बालपणामध्ये आईच्या स्वाधीन, बापाच्या स्वाधीन, तरुणपणामध्ये नवऱ्याच्या स्वाधीन आणि म्हातारपणामध्ये मुलाच्या स्वाधीन. अहो सप्ता बसल्यावर सुद्धा काही काही आजीला विचारावं लागतं, म्हाताऱ्या बाळू जाऊ का रे मी सप्त्यात कीर्तन ऐकायला. त्यावेळेस तो म्हणतो, आई तुला चालता येत नाही, हो पाय मोडला, हे झाला तर तुलाच दुःख होईन, कशाला जातेस. पण असा एखादा मुलगा म्हणत नाही की आई तुझ्यासाठी मी बैलगाडी घेतो, तुझ्यासाठी मी फोर व्हीलरमध्ये तुला बसून आणून पाठीवर आणून बसवतो, पण तू परमार्थ कधी करशील, असा म्हणणारा मुलगा भेटत नाही महाराज. म्हणून मुलाच्या अधीन राहावं लागतं. मी माझ्या मुलाला विचारते तुझ्या भावाला, तो जर म्हणला तर ठीक आहे. मग आला तो मुंबईवरून, आल्यानंतर तिनं मुलाला विचारलं, अरे बाळू तुझी बहीण म्हणते की माझं सासर पाहायला चल, पाठवितोस का? अगं माग पुढं जावा कधी, आज कशाला? अरे माग पुढं कशाला, आता माझ्या गौऱ्या जवळ आल्या. आता बरं तिकडं बी काही निमित्त नाही भावानं मुलानं सांगितलं, कारण स्त्रीला निमित्त असेल तर जाता येतं. ती म्हणली की आता तिकडं काय निमित्त आहे, कुणाचे लग्न नाहीत, जावई सगळ्यात लहान येतं आणि मुलं तर आता लहान लहान येतं, ते मोठाले झाल्यावर त्यांच्या लग्नात मी राहणार नाही. मग मुलीचं माहे आपलं सासर मला पाहायला जाऊ दे, असं म्हणल्यावर ते म्हणला जायचं तर जा बाबा. आणि म्हातारी गाडीत बसली आपलं गटुडं घेऊन, आणि घेतल्याच्या नंतर महाराज ती अशी खंडाळ्याच्या घाटातून वरी गाडी आली आणि आल्यानंतर पुणे वलांडून ती खाली निघाल्याच्या नंतर हो नगर जिल्ह्याचा भाग वलांडल्याच्या नंतर पलीकडं डोंगरच नाही ना, सगळी सपाट मराठवाड्याची गोदाकाठची जमीन, नजर पुरत नाही तिथपर्यंत डोंगरच नाही. आता म्हातारीनं इकडं डोंगराळ डोंगर पाहिलेले, डोंगराळ डोंगर पाहिलेले, आणि तिनं शेत म्हणजे कोकणामध्ये खाचर म्हणतात खाचर, हो दोन गुंठ्याचं, चार गुंठ्याचं, पाच गुंठ्याचं शेत म्हणजे फार मोठं झालं. आणि तिकडं गोदाकाठामध्ये सुपीक जमीन असल्यामुळं महाराज 200-200 एकरचा एक एक प्लॉट, आणि कुठं बांध नाही काय नाही, आणि अशा नुसत्या जमिनी पडलेल्या दिसल्यानंतर म्हातारीचे डोळे तर विस्फुरल्यासारखे झाले. असला कसला आहे ग भाग तुमचा, तुमच्याकडं तर डोंगर अजिबातच नाही. हो म्हणले असाच भाग आहे आमचा. आणि महाराज ती म्हातारी गाडीतून उतरल्या उतरल्या मराठवाड्याच्या भागामध्ये कापूस असतो कापूस, आणि 100 एकर मधला कापूस तो वेचून आणलेला, आणि 20 खणाची हवेली ती सगळी कापसानं भरलेली. आणि म्हातारीनं उतरल्या उतरल्या असं एकीकडं बघितल्यावर ते 20 खणाची ती दालन भरलेलं पाहिलं कापसानी. आता म्हातारीनी कापूस कोकणात पाहिलेला पण फक्त वातीपुरताच पाहिलेला.
एवढा एवढा हो. आणि तितक्याची ती दिवसभर वाती वळायची, कीर्तनाला गेल्यावर बी वाती वळायची ती अशी हो. वळायची वाती, संग आणायच्या नाती, ऐकायची पोती, आणि तिला काय कळत होती, माती. आणि ती एवढा एवढा कापूस वाती पुरताच तिनं पाहिलेला. आणि हे 20 खणाचा इमला, 20 खणाचं दालन गच्च भरलेलं पाहिलं, ढीक पाहिला. आणि मथरीनी उंबऱ्याच्या आत पाऊल टाकल्या टाकल्याच कापसाकडं पाहिलं, आणि तिचे डोळे कापसासारखेच पांढरे झाले. आणि ती म्हणली, माय, एवढ्या कापसाच्या कोण वळील वाती, एवढ्या कापसाच्या कोण वळील वाती. आणि मथरी हात टेकून बसली बा. आणि बसल्या बसल्या म्हणली, बाई, मोठं घर पाहून दिलं, पण तिची सुराणी झाली काय खरे. आता एवढ्या कापसाच्या वाती जर माझ्या लेकीला वळायच्या आल्या तर ही कशी वळील. आणि कशाही न वाती वळावा आता, कारण महिला मंडळीकडच वाती वळायचं काम ना. आणि घरात सासू नाही, एकटीच लेक, आता हिच्या वाट्यावर जर एवढ्या कापसाच्या वाती वळायच्या तर कसं करायचं. महाराज, तिनं हातपाय धुत असताना मुलीनं पाणी दिलं, असे पाय घासता घासता ती हो असे पायावर पाणी टाकायची आणि तिकडं बघायची, आणि एवढ्या कापसाच्या कोण वळील वाती. हो, चहा प्यायला लागली तरी चहा प्याता प्याता बशीवरून, एवढ्या कापसाच्या कोण वळील वाती हो असं ती म्हणायला लागली. मुलीने सांगितलं, अगं आई, ह्याच्या वातीवळीत नसते तर. आणि मग काय असतं, म्हणली, त्याचे तागे होते, पिंजला जातो, त्याच्या गाठी होत्यात, नंतर त्याचा दोरा काढला जातो आणि त्याच्यापासून कपडे विणले जातात. फार मोठी प्रोसेस आहे ग त्याची, वाती वगैरे काही वळत नसतेत. सांगितलं, तू माझ्यापेक्षा जास्त कळतीस का, मी तुझ्यापेक्षा मी जास्त पावसाळे खाल्लेले आहेत, मला माहीत नाही का काय कापसाचा काय उपयोग असतो म्हणून, जास्त शिकू नको मला हो. आणि महाराज जेवताना सुद्धा म्हातारीनं जेवली नाही, आणि नुसती कापसाकडे बघायची आणि खाली बघायची, आणि एवढाच म्हणायची, एवढ्या कापसाच्या कोण वडील वाती. आणि रात्रीच्या टाईमला फनफनून ताप आला ना तिला, आणि तापामध्ये बडबडायला लागली, खोल आवाज गेला, आणि एवढंच म्हणायला लागली, एवढ्या कापसाच्या कोण वळील वाती. आणि तापन पनपनल्यानंतर हो जावयानं तिला उचललं आणि दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरनी टेथोस्कोप लावला आणि ताप पाहिला, म्हणले सलाईन द्यावा लागन. सलाईन दिलं. डॉक्टर विचारित होते, आजी काय झालं, कशामुळं ताप आला. तिने नुसते डॉक्टरकडं असं केलं, एवढ्या कापसाच्या कोण वळील वाती. डॉक्टर म्हणले, काय झालंय म्हातारीला. ते जावईन लेख म्हणले, काही विचारू नका, फक्त तिला ताप आलाय, तिचा कमी करा म्हणले तेवढा, बाकी काहीच नाही. आणि ती रात्रीच्या टाईमला त्या सलायनामध्ये तिला झोपेचं इंजेक्शन दिलं आणि झोपेतच बडबडायची ती, एवढ्या कापसाच्या कोण वळील वाती. कोड पडलं महाराज तिला, कोड कापसाचं कोड पडलं. आणि सरते शेवटी म्हातारी आता नक्की मरते एवढं ध्यानात आल्यानंतर मुलीनं फोन केला महाराज भावाला आणि सांगितलं, जशा अवस्थेत असशील तशा अवस्थेत दुसरी गाडी घे आणि येऊन म्हातारीला घेऊन जा, बाकी दुसऱ्या कोणत्या गोष्टीच नाहीत. काय करा, तिथून निघाला 9 वाजता आणि महाराज पहाटे 5 वाजता पोहोचला तो. त्यावेळेस विचारलं, ताई काय झालं ग. काय झालं बाबा, म्हणली, काय सांगावं, तिने एवढा मोठा कापूस पाहिला आणि त्या कापसाचंच कोडं पडलं तिला, म्हणली, एवढ्या मोठ्या हो. आणि तवापासून म्हणती, एवढ्या कापसाच्या कोण वळील वाती. बघ बाबा, तूच आता कसं करायचं ती हो. गेला त्यो
आणि गेल्यानंतर आईला विचारलं, आई काय झालं? काय झालं तुला? काय बाप्पा, मोठ्या घरी पोरगी दिली आणि चांगलं नाही झालं पोरीचं, काय झालं? एवढ्या कापसाच्या कोण वळेल वादे? मग ह्याच्या लक्षात आलं सगळं, यांनी सांगितलं, आई भाऊजीचा कापूस सगळा जळून गेला, राग झाली त्याची. हो, म्हातारी तटकन उठली आणि सलाईनच बाजूला काढलं आणि म्हणली, बरं झालं रे बाप्पा जळाले तो कापूस, नाही तर मला वाटलं होत एवढ्या कापसाच्या कोण वळील वाती. हो, अर्जुनाला असंच कोड पडलं, ययाचा कोण करील शेवट, हे जगत एवढं मोठ आहे, या जगताचं भरण पोषण कोण करील आणि या जगताचा शेवट कसा होईल, म्हणून अर्जुनाला कोड पडलं महाराज. हो, तसं तुम्हाला आम्हाला त्या कापसासारखं जगताचं आणि या संसाराचं कोड पडलं महाराज, कोड पडलं. आणि मग आमचे साधक आमच्या जगद्गुरु तुकोबाराईकडे गेल्यानंतर सांगितलं, या जगत नावाच्या संसाराचं आणि देह नावाच्या संसाराचं आम्हाला कोड पडलं की याचं कसं होईल, काय होईल. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराईने सांगितलं, याचं कोड तू बाळगीत बसू नकोस, फक्त हे मिथ्या आहे, खोटं आहे, एवढं समज. तू तेवढं समजलं की तुझं कोड समाप्त होईल, तुला गरज नाही जगतरूपी कोड्याची आणि देहरूपी कोड्याची, अशी तुला गरज नाही. तूच म्हणशील पुन्हा, आजी फिटले माझे कोडे बहुता जन्मीचे साकडे आणि कोंदाटले पुढे. हो, तुझं कोड सुटून जाईल बाबा, संदेहाच्या सुटल्या गाठी, 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 निर्माण होतं महाराज. वस्तू जशीच्या तशी नाही कळाली की कोड निर्माण होत. एक शास्त्रीय सिद्धांत सांगतो, त्यानंतर जर प्रमाता भ्रमिष्ठ असेल, हो वस्तूला जाणणारा प्रमाता जर भ्रमिष्ठ असेल तर कोड निर्माण होत. एक
वस्तूचं यथार्थ ज्ञान झालं नाही, प्रमाता म्हणजे जाणणारा, त्या वस्तूला ओळखणारा त्याला प्रमाता म्हटलेलं आहे. वस्तूला ओळखणारा जर भ्रमिष्ठ असेल तर कोडं निर्माण होतं. वस्तू जशीच्या तशी नाही कळाली की कोडं निर्माण होतं. आणि ज्या प्रमाणाद्वारे पाहायचंय डोळ्याद्वारे त्या वस्तूला जाणून घ्यायचंय, ते प्रमाण नीट नसले, डोळे नीट नसले, तर कोडं निर्माण होतं. हो, आता मृगजळ हरणालाही दिसतं आणि आपल्यालाही दिसतं, पण हरणाचे डोळे योग्य रीतीनं जाणत नाहीत म्हणून त्याच्या डोळ्याला ते मृगजळ खऱ्यासारखं दिसतं, आणि खऱ्या पाण्याला ओलांडून ते हरण त्या मृगजळाच्या पाठीमागं धावतं. म्हणून आमच्या संतांनी लिहिलं, त्या हरणाला कोडं पडतं. मृगजळ दिसे साचपणा ऐसे आणि खोटियाचे पिसे उर फोडी. हो, खोट्याच्या वेडामुळं त्याचा उर फुटला त्या हरणाचा. आता ते मृगजळ हरणाला दिसतं पण सत्य दिसतं, कारण त्याचे डोळे त्याला प्रमाणभूत योग्य रीतीनं दाखवत नाहीत, म्हणून त्याचे प्रमाण नीट नाहीत, म्हणून त्याला ते हरणाला सत्य दिसतं मृगजळ. माणसाला मृगजळ दिसतं पण त्याचं यथार्थ ज्ञान असतं, म्हणून डोळे त्याला खोटं दाखवित नाहीत, म्हणून माणूस मरत नाही आणि मृगजळावरती साळी केळी लावित नाही. कारण मृगजळ दिसतं माणसाला पण खोटं आहे हे कळतं. तसा संसार आहे पण खोटा आहे हे ज्याला कळालं त्याला कोडं नाही महाराज. हो, त्याच्या पुढचं बोलतो, प्रमाता जर भ्रांत असेल तर कोडं होतं. गावातल्या एका माणसानं दुसऱ्या माणसाला मारलं. हो, हेवे दावे गावात चालू असते तर, आणि हेव्या दाव्याच्या माध्यमातून त्यांनी त्याला काठीनं मारलं, आणि काठीनं मारल्यावर त्याचं डोकं फुटलं, आणि फुटल्यानंतर ज्याचं डोकं फुटलं तो रडायला लागला आणि मोठ्याने ओरडायला सुरुवात केली. आणि ओरडायला सुरुवात केल्याबरोबर त्याच्या ओरडण्यामुळं आणि आवाजामुळं घराघरातून गल्लीत लोक जमा झाले. लक्षपूर्वक ऐका, गल्लीत लोक जमा झाल्याच्या नंतर ह्या ज्यांनी मारलं त्यांनी विचार केला, आता पळून जाण्यात मतलब नाही. हो, तर वळकीतेन ह्यांनी मारलं म्हणून त्यांनी पटकन काठी टाकून दिली, आणि ज्याचं डोकं फोडलं होतं त्याचं डोकं मांडीवर घेतलं आणि तो रडायला लागला. कोण? ज्यांनी मारलं तोच रडायला लागला. ज्याला मारलं त्याचं डोकं घेतलं, त्याचं मांडीवर घेतलं, रडायला लागला मोठ्या मोठ्याने. लोक जमा झाल्याच्या नंतर ज्याला मारलं त्याला विचारलं, तुला कुणी मारलं? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, ज्यांनी माझं ऊस मांडीवर घेतलंय त्यांनीच मला मारलं. त्यावेळेस लोक म्हणले, शुद्धीवर नाही. लोक काय म्हणले? शुद्ध हरपली म्हणले. डोकं खूप फुटलंय आणि शुद्ध हरपली पटकन दवाखान्यात घेऊन जा. हो, आणि त्यो रडणाराला विचारलं कुणी मारलं, तर त्यांनी सांगितलं, माझ्या अगोदरच कुणी मारलं हे मला माहीत नाही, फक्त माझा नातेवाईक असल्यामुळं मी रडतोय, कुणी मारलं हे मला माहीत नाही. मग त्याला विचारलं, तुला कुणी मारलं? त्यांनी सांगितलं, ज्यांनी माझं डोकं फोडलं आणि ज्यांनी माझं डोकं फोडून मांडीवर घेतलं त्यांनीच मला मारलं. लोक म्हणले, पूर्ण शुद्ध हरपलेली आहे ह्याची, ह्याला लवकर मेंदूच्या दवाखान्यात घेऊन जा. ज्या डॉक्टरला मेंदू आहे तिकडंच घेऊन जा. मेंदू नसलेल्याकडं नेऊ नका. हो, आणि लगेच गाडी सगळं आणि तो माणूस बी संग. हो, डॉक्टरकडे गेल्यानंतर सांगितलं, कसं डोकं फुटलं? त्यांनी सांगितलं, ह्या माणसाने माझं डोकं फोडलं. म्हणले, एक्सरे करा. एक्सरे करा. नसलं एक्सरेवर भागत तर सी टी स्कॅन करा. हो, एम आर काढा डोक्याचा.
हो सगळा डोक्याचाच खेळ सुरू झाला महाराज. हो यमार काढा, कारण असं होतच नाही ना कधी, ज्यांनी मारलं तोच रडत कशाला बसन. हो असं होत नाही कधी. मला सांगायचंय महाराज, हो प्रमाता भ्रांत नाही पण वस्तू भ्रांत आहे. त्याचा परिणाम असा झाला की लोक म्हणायला लागले की हो हा भ्रमिष्ठ आहे. महाराज संत सांगतात, संत सांगतात आपण ध्यानातच घेत नाहीत, खरे भ्रमिष्ठ आपण येत, पण संताला काही कळत नाही, म्हणणारे सुद्धा जगामध्ये माणसं आहेत महाराज. हो त्यांचं खरं वाटत नाही आपल्याला, खरं सांगते संत. हो परंतु ते खरं सांगते ते आम्हाला खरं वाटत नाही, आणि आमचं हे खोटं असलेलं खरं वाटतं. महाराज वस्तू जशीच्या तशी नाही कळाली. उदाहरणार्थ सांगतो, दोरी वाकडी तिकडी पडलेली आहे, त्या वाकड्या तिकड्या दोरीकडं पाहिलं की यांनी पूर्वी पाहिलेल्या सापाचे संस्कार त्याच्या अंतकरणात जागृत झाले, आणि जागृत झाल्याबरोबर हो ही दोरी हे कळायला पाहिजे होतं, पण मंद अंधकारामध्ये हो स्पष्ट दोरी हे कळालं नाही, आणि त्याच्यामुळं त्याला सापाचा भास झाला, आणि भास झाल्याबरोबर हो त्याच्या पायाला खालून काडी टोचली, आणि रक्त निघाल्याबरोबर त्याला लहरी यायला लागल्या. मला साप चावला, मला साप चावला, आता मी मरतो, आणि त्याला लहरी यायला लागल्या. ज्ञानोबाराय लिहितात, किरडू तरी कापडाचे परी लहरी येत होत्या साचे. खऱ्या लहरी यायला लागल्या, किडू तर कापडाचाच आहे पण खऱ्या लहरी यायला लागल्या, कारण त्याचा भ्रम झाला, आणि भ्रम झाल्यावर त्या दोरीनं त्याच्या ठिकाणी कोडं निर्माण केलं महाराज. हो त्याच्या ठिकाणी कोडं निर्माण केलं. वस्तू दोरी कळली असती तर कोडं निर्माण झालं नसतं, पण ती दोरी साप आहे म्हणजे वस्तू कळाली नाही, कोडं निर्माण झालं. हो आणि प्रमाता भ्रांत आहे, कोडं निर्माण झालं. हो त्याला जाणणाराही नीट नाही, हो त्याला प्रकाश नसल्यामुळं ज्ञान नाही, म्हणून कोडं निर्माण झालं. मग असं हे कोडं, सापाचं कोडं, आता कुणाला हो बैल गेल्यानंतर त्याची लघुशंका वाटली, त्याला काहीच वाटलं नाही. काहीला ती जमिनीची भगळ वाटली, त्याला काही वाटलं नाही. एकजणाला वाटलं रत्नाचा हार आहे म्हणून त्याला मोह निर्माण झाला, उचलायला गेला तर हातात दोरीच आली, त्यालाही भ्रम झाला, वस्तू कळाली नाही. तसं ज्यांना देह कळाला नाही, तसं ज्यांना जगत कळालं नाही, त्यांच्यासाठी कोडं निर्माण झालं, आणि हे कोडं फक्त संत किंवा देव त्याचं निवारण करतात, आणि सत्य वस्तूचं ज्ञान करून देतात भगवान परमात्मा. म्हणून या भवसागर रूपी मिथ्या असलेल्या सागराच्या मधून कोडं निर्माण झाल्यानंतर त्याच्यातून पैलपार नेण्याचं काम माझा भगवान परमात्मा गुरु होऊन आणि देव होऊन त्याचं कोडं निवारण करतो, म्हणून या सागरातून तारून नेणारा माझा भगवान परमात्मा भक्तीच्या मोबदल्यामध्ये भक्ताला दान देतो अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. Ah!
पुंडलिका मानलाशी जनलोका कोण्या काळे तुका कोणायसा पाये पावेल तसा भगवान परमात्मा भला आहे महाराज. आणि भले पण कशा करता, कोण भला म्हणजे काय आहे, गोड चिंतन आहे. तारू भला पांडुरंग आणि त्या भवसागरातून जाऊन घेऊन जातो तर तो पाय आणि अंग काहीच भिजू देत नाही. हो, भगवान परमात्म्याने सांगितलं की हो आईलीच थडी सरले माया जळ, हो जे सर्व भावे मज भजले तया आईलीच थडी सरले माया जळ. आणि भगवान परमात्म्याने जन्मला हा माया सागर वाटतो, भवसागर वाटतो, त्यांच्यासाठी भगवंतांनी आपल्याला खून केली महाराज. प्रमाणम भवाब्दे रिदम मामकानाम नितंब कराभ्याम दृढो येन तस्मात. हो, भगवान परमात्मा सांगतात प्रमाणम भवाब्दे रिदम मामकानाम. हो, तो इतकाच माझ्या कमरी इतका आहे असं प्रमाण दाखवतो भगवान परमात्मा. हो, त्याच्यासाठी आमच्या साधू संतांनी जघन प्रमाण दावितो म्हणून असा कमरेचा भाग त्यांनी सांगितलेला आहे. आणि पांडुरंग अष्टकामध्ये सांगितलं की भगवंतांनी कमरेवर हात का ठेवलेले आहेत तर तो माझ्या कमरे इतका समुद्र आहे एवढं सांगतात. तेवढं सांगण्यासाठी प्रमाण प्रतिपादन केलेले इदम मामकानाम नितंब कराभ्याम दृढो येन तस्मात या पद्धतीनं भगवान परमात्म्याने आपल्याला दाखवलेलं आहे म्हणून तो भला आहे. आणि पाय बी भिजू देत नाही आणि अंग बी भिजू देत नाही. काही सागरातली जी सफर असते तर ती सफर करणारे मोठमोठाले जहाज असतात त्या जहाजामध्ये अलीकडूनच त्याला शिड्या लावलेल्या असतात आणि त्या शिड्यामुळं पाण्यात पाय बी भिजत नाही आणि अंगाला काहीच लागत नाही, खारं वारंसुद्धा लागत नाही आणि अगदी लांबपर्यंत आपला सागरातून प्रवास होतो. हे जसं आहे तसा पूर्वीच्या काळातली हो भिवरेच्या तडाला चंद्रभागेच्या काटाला नाव लागलेली आहे आणि ती पांडुरंग नावाची नाव आहे. त्या नावेमध्ये बसलं की तो पलीकडच्या काटाला सुरक्षित घेऊन जातो म्हणून कुणाच्या काशेला लागू नका. म्हणून काशेला लागला तर त्याला पोहता येतं का नाही हे सांगता येत नाही. हो, पोहुनिनी काशे लावितो अनिका असं म्हटलेले, स्वतः पोहता येत नाही आणि दुसऱ्याला कमरेला घेऊन पलीकडे जातो तसा भगवान परमात्मा नाही. भक्तानं अनन्य भक्ती केल्यानंतर तो भवसागरातून तारून घेऊन जातो म्हणून तारू भवसागरीचे ऊच नीच अधिकारी या पद्धतीनं तो लहान मोठा समजित नाही. आणि त्यांनी कुणी तारलेले आहेत का तर हो पूर्वी तारलेले आहेत, सर्वसाधारण लोक तारलेले आहेत पण पलीकडच्या काटाला गेल्यावर ते साधुसंत झालेले आहेत. पहिलं
प्रमाण मागे तारिले बहुत आणि पैल तिरी साधू संत, माग तारले ते सर्वसामान्य होते पण पलीकडच्या काटाला गेल्याच्या नंतर ते साधू संत झाले. म्हणून भगवान परमात्म्याने त्यांना एवढं मोठेपण दिलं. म्हणून आमच्या जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं की तुम्हाला जीवनामध्ये कोडं पडून घ्यायचं काही गरज नाही, त्याच्याकरता तुम्ही एकच करा, त्याच्या पाठीमागं लागपाठ करा. कारण एकतर वशीला लागतो, दुसरी गोष्ट काम करून घेण्याची लागपाठ करण्याची तयारी लागते, आणि दुसरी गोष्ट लाचलुचपत लागते. म्हणजे कामं होत असतात तसं भक्ती करणं ही लाचलुचपत आहे, आणि त्यानंतर त्या भगवान परमात्म्याचा पाठलाग करणं, कारण पाठलाग केल्याशिवाय काम होत नाही. म्हणून असं लागून राहावं लागतं, आणि सरकारी कामाला लागून राहिलं तर हो सरकारी काम लवकर होत असतं, म्हणून ते करून घेण्याची ताकद लागते, डोकं लागतं. म्हणून सरकारी काम आणि महिनाभर थांब असं म्हणलं जातं. तसं भक्तीमध्ये सुद्धा लागपाठ करावा लागतो. कबड्डी खेळत असताना तिकडून आलेला गडी जर त्याचा दम जिरायच्या अगोदर तो शिवेच्या पलीकडं गेला की लगेच पाठलाग केला पाहिजे, आणि त्याच्यावरती उडी मारली आणि त्याला स्पर्श झाला आणि शिवेला शिवलं की हा गडी मुक्त झाला. ह्या गड्याने त्याला मारलं तसं संसाराचा लागपाठ करावा लागतो, आणि तो लागपाठ करण्यासाठी पहिल्यांदा भगवंताचा लागपाठ करावा लागतो. ते अभंगाच्या चरणात शेवटच्या आमच्या जगद्गुरु तो कामानी लाग पांडुरंगा
रामेश्वर माऊली झालेली सेवा भगवान श्री शंकर परमात्म्याच्या चरणी, त्याच पद्धतीनं सर्व श्रोतृवर्ग आणि माता भगिनींच्या आणि टाळकरी वृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि सप्ताह कमिटीच्याही पायावरती ही सेवा समर्पित करून आमच्या भाऊनी त्याच पद्धतीनं सयाजीरावनी सगळ्या कार्यकर्त्या मंडळीनं आबानी सगळ्या मंडळीनं माझ्याकडे ही सेवा सुपूर्द केली गावच्या वतीनं आणि गावाच्या मर्जीनं आणि गावातल्या कारभारी लोकाच्या मर्जीनं माझ्याकडे त्यांनी सेवा दिली म्हणून मी सर्व सेवा करणाऱ्या पंक्ती घालणाऱ्या आणि सगळी सतरंजा उचलणाऱ्या मृदंगाला कणिक देणाऱ्या सगळी जेवढी जेवढी सेवा असेल पारायण करणाऱ्या सगळ्या मंडळीला माझ्या कीर्तनाचं पुण्य प्राप्त हो आणि त्याच्याकडून त्यांची उदंड आयुष्य लाभून त्यांचं धनधान्य आयु आरोग्य त्यांना प्राप्त होऊन त्यांची पुढच्या कार्यक्रमामध्ये अशीच प्रवृत्ती हो अशी शंकर भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझं झालेलं हे वाक्पुष्प या ठिकाणी समर्पित करतो आणि पुन्हा निवेदन दुसरं काही नाही ना. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल क्षमा अपराध महाराज क्षमा अपराध.